नमस्कार, मी रवी कुमार, नॅशनल आवाज स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत. शांताई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अंतर्गत रणरागिणी ग्रुपतर्फे हेंद्रुण गावात जागतिक महिला दिवस साजरा. आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रणरागिणी ग्रुपतर्फे हेंद्रुण गावात जागतिक महिला दिवस साजरा करण्यात आला. सर्वप्रथम मंचावरील महिला रणरागिणी ग्रुपच्या अध्यक्षा सौ सरोज कदम, श्रीमती प्रेमलता जाधव, प्रवीणा भावे, वैशाली खैरनार यांनी प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन केले. संस्थेचे उपाध्यक्ष सौ निर्मला कोळी यांचे ग्रामपंचायत सदस्यपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. तसेच गावातील महिला बचत गटातील अध्यक्ष उपाध्यक्ष यांचा या संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. एक दिवस आपण स्वतःसाठी जगूया हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून रणरागिणी या महिला ग्रुपने जागतिक महिला दिवस साजरा करण्यात आला. शहरातल्या महिला केव्हाही कार्यक्रम करतात, परंतु ग्रामीण भागातल्या महिला दिवसभर काबाळ कष्ट करत असतात, म्हणून त्यांच्यासाठी एक दिवस असे यावेळी रणरागिणी ग्रुपच्या अध्यक्षा सौ सरोज कदम यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. यावेळी कल्पना पाटील, भावना पाटील, मंगला भांबरे, मीनाशी झोडगे, उज्ज्वला माळी, मंगला वाघ यांच्यासह बचत गटाच्या महिला, ज्येष्ठ श्रेष्ठ महिला व तरुणी, तसेच हेंद्रुण गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, नॅशनल आवाज. शांताई बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा सरोजताई कदम होते. आम्ही एक दिवस महिलांसाठी सर्व महिला स्तरांमध्ये सर्व प्रकारचे कार्यक्रम करतात, पण आम्ही ठरवलं होतं ते कार्यक्रम आपण ग्रामीण महिलांसाठी घेऊया, कारण ग्रामीण महिलांच्या महिला या काही शहरामध्ये येऊ शकत नाही. त्याच्यामुळे आम्ही शहरातल्या महिला रणरागिणी ग्रुप सर्व आम्ही इथे महिलांमध्ये आलेलो आहे आणि आम्हाला खूप चांगल्या प्रकारे महिलांनी रिस्पॉन्स दिलेला आहे. एक दिवस महिलांसाठी, एक दिवस स्वतःसाठी, एक दिवस जगण्यासाठी महिलांचा, कारण दिवसभर या महिला पाटे पाच पासून याची सुरुवात होते, दिवसभर कबाड कष्ट करतात. त्याच्यामुळे एक दिवस आमच्यासाठी असं आम्ही इथे सर्व व्यवस्था आमच्या निर्मलाताई कोळी या निवडून आलेल्या आहेत. सदस्य, ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून त्यांचा एक सत्कार केला आम्ही. नंतर बचत गटच्या सर्व महिला भगिनींचा आम्ही या ठिकाणी सत्कार केला. नंतर सर्व युवतींचा सत्कार केला. ज्येष्ठ आपल्या महिला असतील, मावशी, त्यांचे सत्कार आम्ही केलेले आहेत या ठिकाणी. आणि एक दिवस आपल्यासाठी सर्व एन्जॉयफुल आज आम्ही दिवसभर रणरागिणीच्या महिला इथे यांच्यासोबत राहणार आहेत. आणि आम्ही ग्रामीण महिलांमध्येच बहुतेक कार्यक्रम राबवतोय. आमचे कार्यक्रम म्हणजे आमच्या क्लासेस, शिवण क्लास, पार्लर वगैरे आमच्या या ठिकाणी भरपूर झालेले आहेत या ठिकाणी. आम्ही आणि आम्हाला या महिला खूप चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स देतात. आम्हाला हेंद्रुण हे गाव जसं काही आमचं माहेर आहे असं एक आम्हाला वाटतं वा, आणि आम्हाला रिस्पॉन्स भेटतो म्हणून आम्ही या गावाकडे जास्त आकर्षण होतो. आणि म्हणून आज जागतिक महिला दिवस आहे, यानिमित्त आपण काय संदेश देणार आहात? आम्ही महिलांना संदेश देणार का, स्वावलंबी बना, परावलंबी बनू नका, स्वावलंबी बना, कष्ट करा आणि अन्याय सहन करू नका. अन्यायाला वाचा फोडा, जिथेही अन्याय तुमच्यावर होत असेल त्याला वाचा फोडा. आमच्यासारख्या भगिनींना तुम्ही तुमचे मनोगत व्यक्त करा, आमच्याजवळ सांगा तुमच्या समस्या काय असतील, आम्ही आमच्या परीने मदत करू बा. महिला ह्या आता सक्षम आहेत. जागतिक महिला दिनानिमित्त मी हे संदेश देईल का, तुम्ही आता सक्षम आहेत, तुम्ही अन्याय सहन करू नका. ओके.